समर्पण करून मला ते काम करता यावं, आणि ते जर का मला जमलं आणि माझ्या डिरेक्टरनी मला सांगितलं की हो तू 100% दिलं आहेस, ते माझ्यासाठी यश आहे. माझं ऑडियन्स ते कसं घेतो आणि त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत आणि ते माझ्यापर्यंत पोचवतात, तेवढं माझ्यासाठी यश आहे. की हे होणार म्हणजे होणार, आणि मला असं वाटतं हे माझ्यासाठी नाही होणार, हे ललिताताईंसाठी होणार आहे. कारण त्या स्त्रीने ह्या देशाला खूप दिलं आहे, खूप कमवून दिलं आहे, नाव कमवून दिलं आहे. यश तुझ्यासाठी नेमकं काय आहे आणि ही आयुष्याची ही सफर याकडे तू कशा अर्थाने? यश माझ्यासाठी हे आहे की जे मी काम करते तिकडे मी 100% ते 1000% द्यावं, आणि त्याचं पुढे काय होतं हे माझ्या हातात नाही आहे. जे माझ्या हातात आहे ते एक एक यु नो एक समर्पण करून मला ते काम करता यावं, आणि ते जर का मला जमलं आणि माझ्या डिरेक्टरनी मला सांगितलं की हो तू 100% दिलं आहेस, ते माझ्यासाठी यश आहे. त्याच्यानंतर माझं ऑडियन्स ते कसं घेतो आणि त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत आणि ते माझ्यापर्यंत पोचवतात, तेवढं माझ्यासाठी यश आहे. याच्या पलीकडे माझ्यासाठी यश म्हणजे काहीच नाही. निश्चित या सगळ्यामध्ये कायम आपण कशा ना कशाच्या मागे धावत असतो. अशा वेळेला ललिता बाबर एका वेगळ्या ध्येयाने झपाटलेली मुलगी आणि ते कॅरेक्टर तुझ्यासाठी कशा अर्थानं खुणावते? मी खरं सांगू तर ललिता बाबर हिच्यासाठी मी खूप धावपळ केली आहे. म्हणजे त्याचे राईट्स घेण्यापासनं ते अनेक लीगल गोष्टी काही होत्या त्या सॉर्ट आउट करण्यापासनं ते अजूनही मी वेट करते की कधी ॲक्च्युली तिची यु नो तिची सफर सुरू होतीये, त्याचं मी वेटच करते. पण मला माहिती आहे की कुठे ना कुठेतरी ना अमित आपल्याला एक असतं ना की हे होणार म्हणजे होणार, आणि मला असं वाटतं हे माझ्यासाठी नाही होणार, हे ललिताताईंसाठी होणार आहे. कारण त्या स्त्रीने ह्या देशाला खूप दिलं आहे, खूप कमवून दिलं आहे, नाव कमवून दिलं आहे. अर्थात तिने स्वतःच एक नाव बनवलंच, पण देशासाठी करणारी एक स्त्री जेव्हा यु नो किंवा नाव कमवून देणारी स्त्री तिचं पात्र आपल्याला प्ले करायला मिळतं तेव्हा ती खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी असते. सो देव पण म्हणतोय तू थांब जरा, आपण काहीतरी जबरदस्तच करूयात या सगळ्यामध्ये. कारण मला अजूनही माहिती आहे की चंद्रमुखी असेल किंवा बाकीची पट्टे बापूराव असेल, बाकीच्या गोष्टी जुळवून आणण्यासाठी किंवा ललिता बाबर असेल, तुझा एक खूप इनिशिएटिव्ह वेगळ्या अर्थाचा असतो. आणि त्या अर्थानं अमृता खानविलकर प्रोडक्शन्स किंवा त्या सगळ्याने कधी आम्हाला बघायला मिळणार आहे आणि त्या सगळ्या गोष्टीची ही नांदी म्हणायची? बापरे, आय डोंट नो की मी प्रोडक्शनमध्ये कधी येईन किंवा नाही येईन मला माहिती नाही आहे. पण मला ह्याच्यातच खूप समाधान वाटतं की माझ्यापर्यंत हे गोष्ट पोचते, यु नो. आणि आपण ना कधी कधी जेव्हा एक्स्ट्रा करायला जातो ना तेव्हा ती गोष्ट बिघडते. सो मला ते नाही करायचं आहे. मला ना मला माझ्या देवाची किंवा परीक्षा नाही घ्यायची आहे किंवा मला विषयाची परीक्षा नाही घ्यायची आहे की हे मी केलं तर नाही नाही नाही. आपल्याला जेवढं मिळतं आहे आधी ते तर पचवूया, यु नो, ना की आपण आता ह्याच्या पुढे काय वगैरे. सो मला जे मिळालं आहे आत्तापर्यंत ते मला पचवायची क्षमता देव आणि लोकांची साथ देव, एवढंच आहे.